मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त असाल. कोणी शेताचं काम, कोणी शाळेचं काम, या सगळ्या कामातून आपल्याला कधीतरी वसंतच मिळते. पण अशाच एका कामाविषयी आपण आज एक नवीन पाठ बघणार आहोत. तर कामांनाच इंग्लिशमध्ये ऑक्युपेशन म्हटलं जातं आणि पाठाचं नावसुद्धा आहे नो द ऑक्युपेशन. आपल्या पालकांनी आपल्या मुलांना जवळ बसून विचारायचं आहे की तुमचे आजी बाबा, मामा काका काय काय कामं करतात, ते आपोआप उत्तरं देतील तुम्हाला की कोणी सुतार काम करत असेल, कोणी शेताचं काम करत असेल, कोणी मेकॅनिक असेल, कोणी इंजिनियर असेल किंवा कोणी शिक्षक असेल. तर अशा विविध कामांना इंग्लिशमध्ये काय काय म्हणतात आणि अशाच या कामांना म्हणजेच ऑक्युपेशनविषयी आपल्याला अधिक माहिती मिळवायची आहे. तर सो लेट अस लर्न नो द ऑक्युपेशन. आज आपण एक नो द ऑक्युपेशन नावाचा पाठ शिकणार आहोत. त्यातील मुलांना त्या कामांना इंग्लिशमध्ये काय म्हणतात याची अधिक माहिती मिळेल. धन्यवाद.